आपण फ्लॅगशिप योजनांमध्ये समृद्धी महामार्गाचा उल्लेख केलात, सर्व्हिस सेक्टरला फायदा होतो, इंडस्ट्रीला फायदा होतो. एखादं उदाहरण आपण सांगू शकतो की या समृद्धी महामार्गाला 11 डिसेंबरला 1 वर्ष पण पूर्ण झालं सुरू होऊन, असा कोणता फायदा आपण राज्यासमोर सांगू शकतो? अगदी रिसेंट फायदा जर तुम्हाला मी सांगितला तर आज नागपूर सारखा एक नागपूरचं आपण नागपूरमध्ये बसलो म्हणून नागपूरचं उदाहरण घेऊ. नागपूरमध्ये आम्ही लॉजिस्टिक्स हब घोषित केलं, पण मी ज्यावेळेस त्या लॉजिस्टिक हब करता ज्यावेळेस सगळी लॉजिस्टिक्सची काय परिस्थितीची माहिती घ्यायला सुरुवात केली, आपलं हब सुरू व्हायच्या आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्सच्या कंपन्यांनी नागपूरमध्ये आपलं लॉजिस्टिक सेंटर सुरू केलं. त्यातल्या काही लोकांशी मी इंटरॅक्शन केलं, एक दोन तर इतके आधुनिक आहे की आपण देशात आहोत की परदेशात आहोत असं वाटायला लागतं. मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की शेवटी GST गेल्यानंतर आज राज्यातल्या टॅक्सच्या भिंती तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे डिस्ट्रीब्युशन आणि सप्लाय चेन या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि या सप्लाय चेन करता हा समृद्धी महामार्ग इतका उत्तम झालेला आहे की आम्हाला आज असं वाटतंय की नागपूरवर जर आपण लॉजिस्टिक्स सगळं आपलं कंट्रोल केलं तर एंटायर सेंट्रल इंडियाला आम्ही सर्व्हिस करू शकतो. किंवा एक दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आज समृद्धी महामार्गामुळे गडचिरोलीमध्ये जे आयरन ओरचं आपण उत्खनन करतोय ते आज विचार करतायत की गडचिरोलीवरनं पाईपलाईन टाकून स्लरी ही जालन्यापर्यंत न्यायची. किंवा आपण जर आता विचार केला तर समृद्धी महामार्गावर आपण त्याच वेळेस आपल्या शासकीय कंपन्यांना गॅस पाईपलाईन टाकायला सांगितली होती, ते गॅस पाईपलाईन आता संपते आणि ती झाल्याबरोबर आपल्याकडच्या म्हणजे समृद्धी महामार्गावरच्या सगळ्या इंडस्ट्रीला गॅस मिळणार आहे. आजपर्यंत गॅस बेस्ड इंडस्ट्री याचा आपण विचारच करू शकत नव्हतो, आता ते सगळ्यांना त्या ठिकाणी गॅस मिळणार आहे. किंवा अगदी आपण वाशिम सारख्या जिल्ह्याचा विचार केला, हा नकाशावरच नव्हता, इतका महत्वाचा जिल्हा जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतं नकाशावरच नव्हता, आज वाशिम हा सगळ्यात स्ट्रॅटेजिक जिल्हा झालाय. कारण वाशिमपासनं नागपूर आणि मुंबई जवळजवळ इक्विडिस्टंट व्हायला लागलाय. किंवा आपण जर विचार केला तर आता सगळेच्या सगळे म्हणजे मी तर असं म्हणतो की पुण्याला जे ॲडव्हान्टेज मागच्या काळात मिळालं समृद्धीमुळे ते ॲडव्हान्टेज जालना आणि संभाजीनगरला मिळत आहे. आता अख्खी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि स्टील इंडस्ट्री ही सगळी तिथे कॉन्सन्ट्रेट होते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आता त्या ठिकाणी उद्योग यायला लागलेले आहेत, ही सगळी समृद्धीची महिमा आहे.